चालू कर. मी उपेंद्र मल्लया चिजमीर सर कुचन हायस्कूल सोलापूर. मी या प्रशालेचा एक माजी विद्यार्थी आहे, एक माजी शिक्षक पर्यवेक्षक आणि उपमुख्याध्यापक म्हणून 2005 मी सेवानिवृत्त झालो आहे. या ठिकाणी मी प्रामुख्याने यावर्षी आपल्या या मातृतुल्य कुचन प्रशालेचं अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे, त्यानिमित्ताने दिनांक 11 नोव्हेंबर 2018 रोजी एक माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा भरवण्यात येणार आहे. आपण सर्व माझे काही विद्यार्थी आपण सर्व विविध अशा क्षेत्रामध्ये मोठमोठ्या उद्यावर कार्यरत आहात याची मला थोडीशी जाणीव आहे. मला तुमच्याशी भेटायचं आहे त्या या अमृत महोत्सवी वर्षाच्या मेळावा निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो तर आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देता येईल व नवीन अशा विचारसरणी तुमची काही म्हणजे काही कल्पना असतील आपल्या संस्थेविषयी शाळेविषयी काही योग्य अशा प्रकारच्या काही कल्पना असतील त्या तुम्ही आमच्या पुढे मांडाव्यात, आम्ही काही तुमच्या पुढे मांडतो असं या पद्धतीने विचारांची देवाणघेवाण या निमित्ताने होईल या मोठ्या एका उद्देशाने हा मेळावा आयोजित केलेला आहे. तरी मी सर्व आपल्या माजी विद्यार्थ्यांना मी तिथं 1974 पासून कुचन हायस्कूलमध्ये अध्यापनाचे कार्य करतो आहे, तर माझ्या हाताखाली शिकलेले बहुसंख्य असे माझे विद्यार्थी जे आहेत उच्च पदावर कार्यरत आहेत. मला फक्त मी ऐकून आहे काही विद्यार्थी अधूनमधून येऊन भेटतात त्यावेळी मला इतका खूप आनंद वाटतोय. बाकीचे सगळे विद्यार्थी मला येऊन भेटले तर किती आनंद होईल. आपल्या शाळेविषयी लोकांमध्ये एक प्रकारची आस्था निर्माण व्हावी या निमित्ताने हा आनंद मिळावा या ठिकाणी आपण भरवीत आहोत. सध्याचे सर्व कार्यकारी मंडळ हे अतिशय कष्टाळू आहेत, मेहनती आहेत, संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपण पाहतच आहोत या संस्थेतून निरनिराळ्या अशा एकूण जवळजवळ 28 ते 23 अशा शैक्षणिक संस्था शाखा या चालविल्या जात आहेत. अशा एका मोठ्या संस्थेचं एक शाखा जी आहे ते 1943 या कुचन हायस्कूलची स्थापना झालेली आहे. या कुचन हायस्कूलला इतकं मोठं अगदी इतिहास आहे. या शाळेतून अनेक अशा प्रकारचे आपले खासदार विणकर रत्नासारखे गंगाधरपंत कुचन, आणखी काही आमदार आणि नेहमी डॉक्टर्स वकील्स आणि विविध अशा क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. या गोष्टीविषयी मला अतिशय आनंद होत आहे, पण माझा हा आनंद जो आहे द्विगुणित होण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी मिळून 11 नोव्हेंबर रोजी रविवार रोजी सर्वांनी आपल्या कुचन हायस्कूल मातृतुल्याच्या या कुचन हायस्कूलमध्ये सर्वांनी एकत्रित यावे आणि आपला हा मेळावा जो आहे तो संपन्न करावा अशा प्रकारचं मी आपण माझ्या माझी विद्या